वास्तवसंख्या संच दोन पॉईंट एक मधला प्रश्न तिसरा आहे परिमेय संख्या पी भागिले क्यू स्वरूपातल्या हा किंवा रूपातल्या हा राईट द फॉलोईंग रॅशनल नंबर्स इन पी अपॉन क्यू फॉर्म पहिला आहे शून्य पॉईंट सहा बार पहा आत्ता आपण पाहिले एक्सबरोबर हे मानायचं एक बरोबर शून्य पॉईंट सहा बार किंवा डॉट मानू आता सुट्टे दशकाच्या ठिकाणी दशांश नाही म्हणून दोन्ही बाजूला छान धान गुणलं एक्सला धान गुणलं दहा एक्स ह्याला धान गुणलं सांगितले दशांशनं उजवड सरकणार आणि सहा डॉट तसाच राहणार आहे पुन्हा आणि कारण हे म पॉईंट सहा 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 पुढं आहे म्हणून सहा एक माग आला पुढं सहा पॉईंट सहा डॉट ह्याला दोन म्हणूया दोन म्हणून एक वाजा एकस वजा करायचा आपण बघितले दहा एक वजा एक स सहा पॉईंट सहा डॉट वजा शून्य पॉईंट सहा डॉट दहा एक समधनं एक एक सेला नऊ एक स बरोबर हा सहा डॉट सहा डॉट गेला पॉईंटच्या पलीकडला आणि मागचा सहा मी शून्य गेले सहा उरले हां एक्सला नऊ गुणले पलीकडे जाऊन सहाला भागिले संक्षिप्त द्या हां अगदी बरोबर आहे तीन दोन्ही सहा तीन त्रिक नऊ ओके दुसरं हां झिरो पॉईंट थर्टी सेवन बार अगदी बरोबर आहे एक्स बरोबर मानायचं एक्स बरोबर शून्य पॉईंट सत्तीस समजा ह्याला एक, एक म्हणूया त्यानंतर दोन्ही भाऊला शंभर गुणू का शंभर गुणायचं सुटे दशक शतकाच्या ठिकाणी दशांशी नाही म्हणून एक्सला शंभर न उठलं शंभर एक्स बरोबर दशांशिंना दोन घर सरकणार म्हणजे आपल्याला पाठीमागं सदतीस येणार डावीकडं आणि पुढे सत्तीस आहे सत्तीस पॉईंट सत्तीस बार आहेच सत्तीस पॉईंट सत्तीस अगदी बरोबर आहे एक म्हणून दोन मधून एक वाजा करू दोनमधून एक वजा करू शंभर एक्स वजा एक बरोबर सदतीस पॉईंट सदतीस वजा पॉईंट सदतीस बार हे बार आहेच इतंवरती पॉईंटच्या उजवीकडं सत्तीस बार सत्तीस बार आहे ते गेले निघून गेले आणि सदतीस दशांशा डावीकडलं इथं सत्तीस आहे ते शून्य सत्तीस म्हणून सत् शून्य गेले सदतीस आणि शंभर एक्स म्हणून एक एक्स केला नव्याण्णव एक्स बरोबर सदतीस एक्स ला गुणवी नव्याण्णव पलीड जाऊन छान सदतीस छेद नव्याण्णव अशा पद्धतीनं शून्य पॉईंट सदतीस बार बरोबर सत्तीस भागिले नव्याण्णव हे ती भागिले एकवी रूपात आपल्याला मांडावं लागेल तिसरं उदाहरण आहे हां एक स तीन पॉईंट सतरा बार समजा ठीक आहे हे काय म्हणायचं तीन पॉईंट सतरा बार एक स बरोबर सुटेदशक शतकाच्या ठिकाणी दशांची नाही किती निघुनायचं ठीक आहे दोन्ही निवडला शंभर निघून शंभर एक सांगेला हे सतरा मागा दे आणि पुन्हा सतरा आहे तीनशे सतरा राईट तीनशे सतरा पॉईंट पुन्हा आणि सतरावर अगदी बरोबर आहे याला दो। दोन दोनमधून एक वजा करू म्हणायचं इथं इथं लिहिलं नाही पण आपण लिहा तुम्ही लिहाच समीकरण दोनमधून एक वजा करू शंभर एक वजा एक डावी बाजू बरोबर तीनशे सतरा पॉईंट सतरा वजा हीनशे सतरा पॉईंट सतरा बार वजा तीन पॉईंट सतरा बार हां दशांशनाचं जुकडं सतरा बार सतरा बार गेली की नाही त्यामुळं डावीकडलं दशांश डावीकडे तीनशे सतरा आहे बघा आणि इथं काय तीन तीनशे सतरामधून तीन? तीन, तीन गेले तीनशे चौदा ओके नव्याण्णव एकशे शंभर एक से गेला नव्याण्णव एक एकच बरोबर तीनशे चौदा आणि एक्स बरोबर हा गुणिले आहे नव्याण्णव म्हटल्यानंतर पलीड जाऊन तीनशे चौदा भागिले नव्याण्णव तीनशे चौदा छेद नव्याण्णव म्हणजे तीन पॉईंट सतरा बारचं तीनशे चौदा नव्याण्णव त्यातलं चौथं उदाहरण पंधरा पॉईंट एकोणनव्वद बार समजा एक्स बरोबर पंधरा पॉईंट एकोणनव्वद बार म्हणजे या ठिकाणी सुटे दशक शतकाच्या शतकाच्या ठिकाणी दशांशी कि नाही किती गुंतले पाहिजे दोन्ही बाजूला शंभर ना अगदी बरोबर आहे म्हणजे या ठिकाणी एक्सला शंभर नऊ उठलं शंभर एक, एक पंधरा पॉईंट एकोणनव्वदला शंभर न उडलं अगदी बरोबर आहे हे दशांश न एकोणनव्वदच्या दहावीकडे ते पलीकडे जाणार शंभर न उडले की दहा न उडले की एक घर शंभर न उनले की दोन घरं म्हणजे पंधराशे एकोणनव्वद पॉईंट पुन्हा आणि एकोणनव्वद बार आहे पंधराशे एकोणनव्वद पॉईंट एकोणनव्वद बार हे दुसरं ठीक आहे समीकरण दोनमधून एक वजा करून दिलं इथं हा शंभर एक समधून वजा एक बरोबर पंधराशे एकोणनव्वद पॉईंट एकोणनव्वद आहेच पंधराशे एकोणनव्वद पॉईंट एकोणनव्वद वजा पंधरा पॉईंट एकोणनव्वद पॉईंट एकोणनव्वद बार पॉईंट एकोणनव्वद बार उजी गेले अगदी बरोबर आहे पंधराशे एकोणनव्वद पंधरा गेले नऊमधनं पाच गेले चार आणि आठमधनं एक गेला सात चौऱ्याहत्तर पंधरा मग आहे तस पंधराशे चौऱ्याहत्तर नव्याण्णव एकशे कसं आलं शंभर एकस मधून एक एकशे गेला आणि एकला नव्याण्णव गुन्ह्यात प्लेट जाऊन भागिले पंधराशे चौऱ्याहत्तर छेद नव्याण्णव अशा पद्धतीनं आपण ही संख्या तीन पॉईंट सतरा बार बरोबर पंधराशे चौऱ्याहत्तर ओके सॉरी बरं का पण पंधरा पॉईंट एकोणनव्वद बार बरोबर पंधराशे चौऱ्याहत्तर छेद नव्याण्णव अशा पद्धतीत म्हणू शकतो ओके बाकीचे सोडवा उदाहरणं त्यामध्ये काही शंका असेल तर विचारा जरूर धन्यवाद